विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन्स अँड सब डायरेक्शन्स च्या पुढील व्हिडिओत आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. मुलांनो, या घटकामध्ये डायरेक्शन्स अँड सब डायरेक्शन्स यावर आधारित प्रश्न तर विचारतातच, परंतु वर खाली डावी उजवी बाजू हे सुद्धा आपणास विचारले जाते. तर तेच आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मुलांनो, या ठिकाणी मी एक बाण काढलेला आहे आणि बाणाचे टोके वरच्या दिशेला काढलेले आहे. तर यासाठी आपण म्हणूयात, धिस एरो इंडिकेट्स अपवर्ड डायरेक्शन. अपवर्ड, अप म्हणजे वर. या आकृतीमध्ये बाणाचे टोक मी हे खालच्या दिशेने काढलेले आहे. तर यासाठी म्हणूयात, धिस एरो इंडिकेट्स डाउनवर्ड डायरेक्शन. डाउन, डाउन म्हणजे खाली. मुलांनो, या आकृतीमध्ये बाणाचे टोक ह्या बाजूला काढलेले आहे. तर आपली जी डावी उजवी बाजू आहे तीच या आकृतीची डावी उजवी बाजू आपण धरणार आहोत. तर बघा, ह्या बाजूला म्हणजेच डाव्या बाजूला आपण या बाणाचे टोक काढलेले आहे. तर यासाठी आपण म्हणूयात, धिस एरो इंडिकेट्स लेफ्ट डायरेक्शन. लेफ्ट, लेफ्ट म्हणजे डावा. या आकृतीमध्ये बाणाचे टोक हे आपल्या उजव्या बाजूला काढलेले आहे. तर यासाठी आपण म्हणूयात, धिस एरो इंडिकेट्स राईट डायरेक्शन. राईट, राईट म्हणजे उजवा. तर मुलांनो, यावर आधारित प्रश्न हे कशा प्रकारे विचारले जातात ते आता आपण बघणार आहोत. टू विच डायरेक्शन इज द रोड इन द पिक्चर गोइंग, म्हणजेच चित्रातील रस्ता हा कोणत्या दिशेने जात आहे. तर पर्याय बघा, लेफ्ट, राईट, अप, डाऊन. आता बघा, या आकृतीमध्ये आपणास बाणाचे टोक हे वरच्या दिशेला गेलेले आहे. तर आपण पाहिलेलं आहे, वरची बाजू म्हणजेच अप, आणि अप हे उत्तर पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेले आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारच्या प्रश्नांच्या सरावासाठी आपणास क्वेश्चन PDF दिलेली आहे. त्यातील प्रश्न अवश्य सोडवा. त्याच पद्धतीने गुगल फॉर्म सुद्धा दिलेला आहे, त्याही तोही गुगल फॉर्म तुम्ही सोडवा आणि या घटकाची अधिक तयारी करा. धन्यवाद.